नमस्कार, माझे नाव श्रेया सकपाळ। मी 16 वर्षांची आहे आणि मी सांताक्रूज मुंबई येथे राहते। मी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक या विषयावर वक्तृत्व बोलणार आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, हे लता दीदींच्या आवाजातील गाणे रेडिओवर ऐकत होती। डोळ्यात अश्रू दाटून आले होते। खरंच किती जणांच्या बलिदानावर आपल्या देशाचे स्वातंत्र्य उभे राहिले आहे हे नव्याने जाणवलं। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराचा, कुटुंबाचा, सुखाचा त्याग केला, प्राणांची आहुती दिली, या प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हा एकच ध्यास होता। भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बाबू गेनू, तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर असे बरेच क्रांतिकारक होऊन गेले। या सर्वात माझा आवडता क्रांतिकारक आहे शहीद भगतसिंग। भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 साली पंजाब मध्ये बंगा या गावी झाला। ते शीख होते। त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती असे होते। त्यांचे कुटुंब स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होते। त्यांचे वडील व काका गदर पार्टीचे सभासद होते। भगतसिंगच्या बाल मनावर या सर्व वातावरणाचा परिणाम झाला होता। लाहोरच्या शाळेत शिकत असताना भगतसिंग लाला लजपत राय व रास बिहारी बोस यांच्या संपर्कात आले। 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा भगतसिंग फक्त 12 वर्षांचे होते। या हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता। हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी ते जालियनवाला बागेत गेले। तेथे जाऊन त्याने तिथली माती गोळा केली आणि त्या दुःखद घटनेची आठवण म्हणून त्याने ती माती सदैव आपल्या जवळ ठेवली। आई वडील आपले लग्न लावून देतील म्हणून भगतसिंग घरातून पळून कानपूरला गेले। तिथे त्यांनी क्रांतिकारक गणेश शंकर विद्यार्थी यांच्याकडे क्रांतीचे पहिले धडे गिरवले। नंतर ते लाहोरला आले। तेथे त्यांनी नौजवान भारत सभा नावाची संघटना स्थापन केली। 1928 साली दिल्ली येथे एका सभेला गेले असताना त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली। दोघांनी मिळून हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र संघ नावाची संघटना स्थापन केली। या काळात इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले होते। सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नसणे व लाला लजपत राय यांच्यावर झालेला लाठी हल्ला या सर्व कारणांमुळे भगतसिंग अस्वस्थ झाले, संतापले। विधिमंडळावर बॉम्ब फेकण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। याचा काळजीपूर्वक कट टाकण्यात आला होता। यात कुणाचाही मृत्यू व दुखापत व्हावी हा हेतू नव्हता, तर सरकारने चालवलेले अत्याचार खपवून घेतले जाणार नाही यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेणे हाच हेतू होता। 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकला। या कारवाईसाठी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती। 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग हसत हसत फासावर गेले व शहीद झाले। त्यांच्या या कार्याने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली। त्यांच्या देशभक्तीचे गोडवे कायम गायले जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।